Tapam, three or four BHK luxury villas at Thevim, North Goa, starting from rupees 1 crore 35 lakhs. Terms and conditions apply. सगळ्यांक खबर आसा की मोपा एअरपोर्ट 5 तारखेच्यान इफेक्टिवली सुरू झाला आणि जेव्हा लँडिंग झाले खूपशी विमानांचे लँडिंग झाले त्या वेळाचेर प्रवाशांची जी गैरसोय झाली एका पूर्ण जबाबदार गोय राज्य सरकार मुख्यमंत्री पर्यटन मंत्री आणि वाहतूक मंत्री गेले 1.5 महिने पेडण्याचे जे टॅक्सी व्यवसायात असलेले भुरग्यांची मागणी असली की आमका थंयसर टॅक्सी काउंटर तुम्ही दिवचो जो आरटीए अंडर तरतूद असा कायद्या अंतर्गत तरतूद असा हो टॅक्सी स्टँड दिवचो जेणे करून वाहतूक व्यवसाय ट्रान्सपोर्ट व्यवसाय सर्विस दिवच्या खातीर आम्ही सगळे रेडी असा असे आम्ही सरकारापर्यंत म्हणणे पावायच असले 13 मिटिंग झाले त्या ह्याच्या खातीर आणि शेवटी जी तारांबळ झाली सगळ्या प्रवाशांची पर्यटकांची सगळ्या लोकांची जे जे लोक विमानाच्या मार्गान गोयान मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टाचेर ज्यांच्यानी ज्यांच्यानी पहिले पाऊल दवरले आणि थंयसर गेल्या उपरांत वाहतूक व्यवस्था ही पूर्ण फेल झाली असली. दुसऱ्यो गजाली सांगूक सोदता की टॅक्नॉलॉजी टॅक्नॉलॉजी जे म्हणतात सगळे मंत्री टॅक्नॉलॉजीच्या आधाराचेर गाडयो हांगा येतले सगळे व्यवस्थित जातले ते एअरपोर्टाची रेंजूच ना हे सगळे किती खातीर करतात तेच कळना किती खातीर इतली घाईगडबडी एप हाडपाच्यो रेंट कॅब हाडपाच्यो आणि जीटीडीसीन एक गोवा टॅक्सी एप म्हणून सरकारान कॅबिनेटान त्याला मान्यताय दिली असा सो अशा प्रकारे स्वार्थाचो बाजार चल्लेलो असा मोपा एअरपोर्टाचेर आणि जे खरेच गरजू असतात जे खरेच हकदार असतात त्या लोकांक आज बाहेर दवरले असले ह्या सर्विसाच्या आणि ह्याच्या खातीर सगळ्या प्रवाशांची पर्यटकांची गैरसोय झाली म्हणून आज गोयचे नाव खरी गोयच्या नावांक खरी डाग लागलो असो आयकोंक येता. एअरपोर्टाचेर जेव्हा 11 डिसेंबराक इनॉग्रेशन झाले ऑफिशियली त्या इनॉग्रेशन सेरेमनीक देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब येले आणि त्यांच्या हस्तुकी हे उक्तावण झाले त्यांना नाव दिले मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट. पण त्याच्या एक महिने पहिली ज्या कंपनीन एअरपोर्टाचे काम घेतलेले आणि ज्या कंपनीक सरकारान ही जमीन असा ही एअरपोर्टाची जमीन डेव्हलप करच्या खातीर लीजार दिल्ली ती जीएमआर कंपनीन सगळ्या ते वचात ते नामकरण केलेले एअरपोर्टाचे न्यू गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट. जेव्हा ऑफिशियली केंद्र सरकारान उक्तावण करून त्याचे नाव जाहीर केले मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट जाल्यार ते बोर्ड अजून किती लागूक ना जीएमआरान जे नामकरण दिलेले न्यू गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट ते प्रत्येक नाक्याचेर प्रत्येक जंक्शनाचेर वचत थंय त्यांचे बोर्ड अजून चालू असा म्हणजे हेतून किती कायच कळना कन्फ्युजन असा आम्ही की ऑफिशियल नाव दिले ते सारखे का जीएमआर जे ठरयता ते सारखे आणि जर तसे असत हे बोर्ड जर हलना जाल्यार असे एकंदरीत म्हणू येता आम्ही की जीएमआर होल अँड सोल सगळे ठरयतले एअरपोर्टाचे आणि सरकार लोकांक पिशान काढता न्हू ह्या गजालीन की बाबा अमक्या नेत्याचे नाव दिले एअरपोर्टार लोक खुश झाले पण ऍक्च्युअली नाव जे सगळे नावांच्या फलकाचेर येऊक जाय असले ते फलकाचे नावां येऊक ना अजून आणि ह्या गजालीक आमदार उगी असा अजून मेरेन आमदार किती उलयना पेडण्याचं